काय लोकांना ते परिचयाचे व्हावे म्हणून सर्व ठिकाणी आपण आता पूर्ण ग्रामीण भागात दाखवले आणि शहर भागात शहरला 7 तारखेपासून 16 तारखेपर्यंत मतदार एकदम नाही मशीन परिचयाचं व्हावं. मी जयेश राऊ, तलाठी नंदुरबार. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या मार्फत आणि निवडणूक आयोग यांच्या मार्फत आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी EVM व VPAT मशीन संदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी या हिशोबाने जुन्या तहसील आवाराबाहेर कॅम्प लावलेला आहे. या कॅम्पद्वारे सर्व नागरिकांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जे मशीन असणार त्या संदर्भात सर्वांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण हवे यासाठी हा कॅम्प लावला आहे. हा कॅम्प दिनांक 14/12/2023 पासून ते 16/2/2024 राबविला जाणार आहे. याआधी आपण ग्रामीण भागांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला व ग्रामीण भागात 50% टिकलेले आहे. आजपासून ते 16 तारखेपर्यंत सर्व शहर भागातील मुख्य जे जे ठिकाणं असतील त्या ठिकाणी हा कॅम्प राबवला जाणार आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे आणि होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करावे ही शासनातर्फे आपणास विनंती करीत आहे.